वेलकम टू फाडू स्टडी आगामी जिल्हा परिषदेअंतर्गत होणाऱ्या आरोग्यसेवक आरोग्यसेविका तसेच इतर तीन पदाच्या अनुषंगाने आपण वनलाईनने तांत्रिक प्रश्नांचा सराव करणार असून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संभाव्य पन्नास महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न पाहणार आहोत जे की सर्व प्रश्न हे इम्पॉर्टंट आहेत एक्झाम्समध्ये वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहेत सोबतच आगामी परीक्षांमध्ये याच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकते त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या आणि जर तुम्हाला याची पी डी एफ हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फाडू स्टडी ॲप्लिकेशनची लिंक प्रोवाईड केली आहे तुम्ही ते ॲप्स तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्या त्या ठिकाणी तुम्हाला पाचशे प्लस प्रश्नांची पी डी एफ भेटेल आणि ही जी काही पी डी एफ आहे ती फ्रीमध्ये थी भेटेल ठीक आहे त्यासाठी स्टडी ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्या आणि हे जे काही पाचशे प्लस प्रश्न आहेत तर याच्यावर आधारित ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला आहे तो व्हिडिओ तुम्हाला एक तासाचा व्हिडिओ आहे तो ठीक आहे तर तो जर व्हिडिओ बघायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक प्रोवाईड केल्या आहे त्याच व्हिडिओमध्ये जे काही आपण प्रश्न डिस्कस केले आहेत तर तेच प्रश्न आता आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत ठीक आहे तर एकंदरीत आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पन्नास प्रश्न पाहणार आहोत आणि असे पन्नास पन्नास प्रश्न करून छोटे छोटे शॉर्ट व्हिडिओ जे काही पाच दहा मिनटाचे व्हिडिओ होईल तर ते सर्व व्हिडिओ आपण पा पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर हे जे पाचशे प्रश्न कंप्लीट झाले तर था। पाचशे प्रश्न कंप्लीट झाल्यानंतर आपण नव्याने मग नवीन सिरीज चालू था। करणार आहोत ज्यामध्ये आपण नवीन प्रश्नांचा समावेश करणार आहोत ठीक आहे तर ही जर पी डी एफ पाहिजे असेल तर तुम्हाला आपल्या फाडू स्टडी ॲप्लिकेशनमध्ये भेटून जाईल ठीक आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये एकूण पन्नास प्रश्न आहेत सर्व प्रश्न हे इम्पॉर्टंट आहेत वन वनलाईनर प्रश्न आहेत आणि सर्व प्रश्न हे पाठ करण्याचा प्रयत्न करा ठीक आहे म्हणजेच काय तर तुम्हाला परीक्षेमध्ये जर प्रश्न विचारला तर ते पाहिल्या पाहिल्यास तुम्हाला ते क्लिक झालं पाहिजे तर पहिला प्रश्न पाहूया मॅग्नेशियमच्या अभावामुळे रिकामी जागा होतो तर मॅग्नेशियमच्या अभावामुळे धनुर्वात होतो तर मॅग्नेशियमच्या अभावामुळे काय होतो धनुर्वात पुढील प्रश्न आहेत आयोडीन रिकामी जागा घटकावर नियंत्रण ठेवते तर आयोडीन हे मेटाबॉलिझम तर आयोडीन हे मेटाबॉलिझम या घटकावर नियंत्रण ठेवते नेक्स्ट आहे शरीराचे इंधन म्हणून कोणत्या घटकाला ओळखले जाते तर शरीराचे इंधन म्हणून कार्बोदके किंवा कार्बोहायड्रेट्स म्हणतो आपण त्यांना ओळखले जाते ठीक आहे तर शरीराचे इंधन म्हणून कोणाला ओळखले जाते तर कार्बोदके पुढील प्रश्न आहेत स्कर्वी या रोगाला मराठीत काय म्हणतात तर स्कर्वी या रोगाला मराठीत रक्तपीती असे म्हणतात नेक्स्ट आहे कोणती ग्रंथी ही बहिश्रावी तसंच अंतस्रावी आहेत तर स्वादुपिंड तर स्वादुपिंड ही ग्रंथी बहिश्रावी तसेच अंतरसावी ग्रंथी होय इम्पॉर्टंट प्रश्न आहेत एक्झाम्समध्ये वारंवार विचारला जाते ठीक आहे आणि हे जे काय आपण सर्व प्रश्न पाहणार आहोत ते सर्व प्रश्न एक्झाम्समध्ये रिपीटेड प्रश्न आहेत ऑलरेडी परीक्षांमध्ये विचारलेले प्रश्न आहेत आणि आगामी काळातसुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकते त्यामुळे हे प्रश्न पाठच करण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुमच्या मेंदूमध्ये में फिटच झाले पाहिजे हे प्रश्न ठीक आहे याच्यात तुम्ही नोट्ससुद्धा बनवून रिव्हिजनसुद्धा करू शकता नेक्स्ट आहे स्वादुपिंडात कोणते स्राव असतात तर स्वादुपिंडात ट्रिप्सिन लायपेज आणि अमाइलेज ट्रिप्सिन लायपेज आणि अमायलेज हे स्राव आपल्याला स्वादुपिंडामध्ये पाळस मिळेल ग्यामा मलम कशावर उप वापरतात तर ग्यामा मलन ग्यामा मलमाचा उपयोग हा केसातील उवा तसेच खरूज यावर वापरतात मायक्रोमलम कशावर वापरतात तर मायक्रोमलम हे गचकरण नायटा अंगार बुरशी इत्यादी कारणासाठी वापरतात प्रजनन व वा बाल आरोग्य कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला आहेत तर प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम हा एकोणीसशे सत्त्याण्णवला सुरू करण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे राष्ट्रीय पाणीपुरवठा व स्वच्छता नियंत्रण कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला आहे तर तो एकोणीसशे चौपन्नला सुरू करण्यात आला होता नेक्स्ट आहे राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला आहे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत एकोणीसशे त्र्याऐंशीला ला ठीक आहे तर राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम हा एकोणीसशे त्र्याऐंशीला सुरू करण्यात आलेला कार्यक्रम आहे हे जे काही आपण वर्ष आहेत तर ते वर्ष पाठच ठेवण्याचा प्रयत्न करा जे काही राष्ट्रीय कार्यक्रम आहेत जसं राष्ट्रीय हिवताप कार्यक्रम राष्ट्रीय क्षयरोग जे काही नियंत्रण किंवा निर्मूलन कार्यक्रम आहेत ते सर्व कार्यक्रम पाठच ठेवण्याचा प्रयत्न करा आणि कोणत्या वर्षी झालं ते फिक्स असायला पाहिजे तुमच्या मेंदूमध्ये कारण परीक्षेमध्ये विचारलं प्रश्न तर आपल्याला चार ऑप्शन दिलेले असते मग ते कन्फ्युजन वाढते ठीक आहे तर त्यामुळे स्ट्रेट फॉरवर्ड तुम्हाला हे गोष्ट पाठच असायला हवे प्राथमिक आरोग्य केंद्राची सुरुवात केव्हा झाली तर इम्पॉर्टंट प्रश्न आहेत हा एकोणीसशे अठ्ठावन्नला झाले ठीक थी। आहे तर प्राथमिक आरोग्य केंद्राची सुरुवात कधी झाली आहे तर ही सुरुवात झाली आहे एकोणीशे अठ्ठावन्न वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे एकोणीसशे अठ्ठावन्नला प्राथमिक आरोग्य केंद्राची सुरुवात झालेली आहेत पुढील प्रश्न आहेत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कधी सुरू करण्यात आलं आहे तर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान त्यालाच आपण काय म्हणतो नॅशनल रुरल हेल्थ मिशन ठीक आहे तुमच्या गावात आता खेडोपाड्यात जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला माहिती असेल प्र जे काय आपल्या गावात उपकेंद्र असते तर त्या ठिकाणी एन आर एची एमची जे काही गाडी येते ठीक आहे तर त्याच्यावर एन आर ए ची एम लिहिलेलं असते याचा फुलफॉर्मसुद्धा तुम्हाला विचारू शकतो त्याचा फुलफॉर्म होतो नॅशनल रुरल हेल्थ मिशन याची सुरुवात दोन हजार पाचला झाली आहे ठीक आहे ठीक आहे दोन हजार पाचला झालेल्या आहे बारा एप्रिल दोन हजार पाचला राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात झालेली आहे नेक्स्ट आहे राष्ट्रीय कीटकजन्य आरोग्य नियंत्रण कार्यक्रम कधीचा आहे तर राष्ट्रीय कीटकजन्य आरोग्य रोग नियंत्रण कार्यक्रम हा दोन हजार चारचा आहे तर राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम दोन हजार चार नेक्स्ट आहे राष्ट्रीय हिवता प्रतिरोध कार्यक्रम ठीक आहे तर हे जे काही मधातले शब्द राहते तेसुद्धा पाठ करण्याचा प्रयत्न करा ठीक आहे तर राष्ट्रीय हिवता प्रतिरोध कार्यक्रम कधीचा आहे तर तो एकोणीसशे नव्याण्णवचा आहे राष्ट्रीय हिवताप नियंत्रण कार्यक्रम राष्ट्रीय हिवताप नियंत्रण कार्यक्रम राष्ट्रीय हिवताप प्रतिरोध कार्यक्रम एकोणीसशे नव्याण्णव तर राष्ट्रीय हिवताप नियंत्रण कार्यक्रम हा एकोणीसशे त्रेपन्नचा आहे इम्पॉर्टंट आहेत वारंवार विचारला जातो आणि याच्यात कन्फ्यूज होऊ नका या ठिकाणी बघा पुढील प्रश्न राष्ट्रीय हिवताप निर्मूलन कार्यक्रम तो आहे एकोणीसशे अठ्ठावन्नचा आणि राष्ट्रीय हिवताप नियंत्रण कार्यक्रम हा एकोणीशे त्रेपन्नचा आहे ठीक आहे तर कन्फ्यूज होऊ नका या ठिकाणी हे दोन्हीसुद्धा पाठ असायला हवं राष्ट्रीय हिवताप निर्मूलन कार्यक्रम एकोणीसशे अठ्ठावन्नचा नागरी हिवताप योजना कधी सुरू करण्यात आला आहे तर नागरी हिवताप योजना ही एकोणीशे एकाहत्तरला सुरू करण्यात आली होती <laughs> नेक्स्ट आहे कितव्या पंचवार्षिक योजनेत तंबाखू नियंत्रण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकते तर अकराव्या तर जी काही अकरावी पंचवार्षिक योजना होती त्यामध्ये तंबाखू नियंत्रण कार्यक्रम सुरू करण्यात आला होता नेक्स्ट आहे कुटुंब नियोजन कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला आहे तर कुटुंब नियोजन कार्यक्रम हा एकोणीसशे बावन्नला सुरू करण्यात आलेला आहे वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहेत नेक्स्ट आहे मानसिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो तर मानसिक आरोग्य दिन हा दहा ऑक्टोबरला साजरा केला जातो इम्पॉर्टंट प्रश्न आहेत जे काही महत्त्वाचे दिवस आहेत आरोग्याशी संबंधित ठीक आहे तर ते पाठच ठेवण्याचा प्रयत्न करा आणि जर कोणी गावात वगैरे राहत असेल तर तुम्ही उपकेंद्रात जा तुमच्या त्या उपकेंद्रामध्ये जे काही वर्षभरात दिवस साजरे करण्यात येतो त्याची लिस्ट वगैरे लावलेली असते बोर्डवर तर त्याचा फोटो काढा आणि ते पाठ करून ठेवणं ठीक आहे तर ते पाठ करून ठेवा तुम्ही आणि एक्झाम्समध्ये काय होते की यावर आधारित एक किंवा दोन प्रश्न हमखास विचारले जाते ठीक आहे तर जे काही महत्त्वाचे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय दिवस आहे आरोग्याशी संबंधित त्यावर आधारित प्रश्न विचारले जाते आणि ते पाठच असायला हवं तुम्हाला ठीक आहे तर मानसिक आरोग्य दिन दान ऑक्टोंबर जागतिक अन्न दिन सोळा ऑक्टोंबर आयोडिन दिन कधी साजरा कर करण्यात येतो तर एकवीस ऑक्टोबरला ठीक आहे दहा ऑक्टोबरला मानसिक आरोग्य दिन जागतिक अन्न दिन सोळा ऑक्टोबर आयोडिन दिन हा एकवीस ऑक्टोबर मूक कर्णबधीर दिन कधी कर साजरा करण्यात येतो तर चौदा जानेवारी ठीक आहे तर मूक कर्णबधीर दिन चौदा जानेवारीला साजरा केला जातो नेक्स्ट आहे डोळ्याची शक्ती कोणत्या एककात एक मोजतात तर डायबटॉर ठीक आहे तर डोळ्याची शक्ती तर डोळ्याची शक्ती ही डायबटॉरमध्ये मोजतात डोळ्यामधील दाब कसा मोजला जातो तर डोळ्यामधील दाब हा टोनोमीटरच्या साहाय्याने मोजला जातो डोळ्यामधील दाब हा टोनोमीटरच्या साहाय्याने मोजला जातो महाराष्ट्रात कोणत्या व्यक्तीचा जन्मदिवस हा दृष्टीदान दिन म्हणून साजरा केला जातो तर डॉक्टर रामचंद्र भालचंद्र ठीक आहे तर डॉक्टर रामचंद्र भालचंद्र यांचा जन्मदिन हा दृष्टीदान दिन म्हणून साजरा केला जातो आणि हा दृष्टीदान दिन कधी असतो तर दहा जूनला असतो ठीक आहे तर दृष्टीदान दिन हा दहा जूनला साजरा केला जातो डॉक्टर्स डे कधीचा असतो तर डॉक्टर्स डे हा एक जुलैला असतो प्रथमोपचार दिवस कधी के साजरा केला जातो तर फर्स्ट एड डे हा चौदा सप्टेंबरला साजरा करण्यात येतो जागतिक रेबीज दिन कधी साजरा करण्यात येतो तर अठ्ठावीस सप्टेंबर जागतिक रेबीज दिन अठ्ठावीस सप्टेंबरला साजरा करण्यात येतो नेक्स्ट आहे आशा वर्कर दिवस कधी साजरा करण्यात येतो तर तीन फेब्रुवारीला तर आशा वर्कर दिवस तीन फेब्रुवारीला साजरा करण्यात येतो जागतिक मलेरिया दिवस कधीचा असतो तर जागतिक मलेरिया दिवस हा पंचवीस एप्रिलचा असतो विश्व स्तनपान दिवस एक ऑगस्ट विश्वस्तनपान दिन एक ऑगस्टला असतो जागतिक फार्मासिस्ट दिन पंचवीस सप्टेंबर जागतिक फार्मासिस्ट दिन कधी साजरा करण्यात येतो तर पंचवीस सप्टेंबर कर्करोग जागृती दिवस सात नोव्हेंबर कर्करोग जागृती दिवस कधी साजरा करण्यात येतो तर सात नोव्हेंबरला साजरा करण्यात येतो आणि या ठिकाणी बघा जे काही इम्पॉर्टंट आहे ते खरंच पाठ ठेवा कारण एक्झाम्समध्ये हमखास यावर आधारित प्रश्न विचारले जाते नेक्स्ट आहे जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा करण्यात येतो तर अकरा जुलै तर जागतिक लोकसंख्या दिन हा अकरा जुलैला साजरा करण्यात येतो कुष्ठरोग निवारण दिन तीस जानेवारी ठीक आहे कुष्ठरोग निवारण दिन तीस जानेवारीला साजरा करण्यात येतो हत्तीरोग निवारण दिन अकरा नोव्हेंबर हत्तीरोग निवारण दिन हा अकरा नोव्हेंबरला साजरा करण्यात येतो जागतिक ब्रेन ट्युमर दिन आठ जूनला साजरा करण्यात येतो नेक्स्ट आहे जुलाबसाठी उपयुक्त गोडी कोणती डायसायक्लोमीन जुलाबसाठी उपयुक्त गोडी कोणती तर ती आहेत डायसायक्लोमीन हिवतापावर कोणत्या गोड्या वापरतात तर हिवतापावर क्लोरोक्विन प्रायमाक्विन हिवतापावर कोणत्या गोड्या वापरतात तर क्लोरोक्विन प्रायमाक्विन कॉलरावर कोणती गोडी वापरली जाते तर कॉलरावर टेट्रोसायक्लिन ठीक आहे टेट्रा तर टेट्रासायक्लिन ही गोळी कॉलरावर वापरल्या जाते ॲसिडिटी यावर प्रभावी गोळी कोणती तर रेन टॅग ॲसिडिटीवर प्रभावी गोळी कोणती तर रेन टॅक नेक्स्ट आहे कातडी खाली देण्यात येणारे इंजेक्शन कोणत्या कोणा देतात तर पंचेचाळीस अंशात देतात ठीक आहे तर जे काही कातडी असते तर कातडी खाती किंवा त्वचेखाली देण्यात येणारे इंजेक्शन हे पंचेचाळीस अंशात देतात तर अंतस्नायू अंत स्नायू देण्यात येणारे इंजेक्शन कोणत्या कोणात देतात तर नव्वद अंशामध्ये देण्यात येते कोणते इंजेक्शन हे प्रत्यक्ष रक्तात सोडले जाते तर निलेद्वारे देण्यात येणारे इंजेक्शन हे प्रत्यक्ष रक्तामध्ये सोडले जाते अंतत्वचेत देणाऱ्या इंजेक्शनास कोणत्या पद्धतीचे इंजेक्शन म्हणतात तर अंतत्वचेत देण्यात येणाऱ्या इंजेक्शनात इंस्टाडर्मल इंस्टाडर्मल पद्धतीचे इंजेक्शन म्हणतात नेक्स्ट आहे नियंत्रण आणि समन्वयामुळे सजीवास कोणती अवस्था प्राप्त होते तर नियंत्रण तसेच समन्वयामुळे स्थायी अवस्था प्राप्त होते प्रथिने आणि पुरेसा संतुलित आहार न मिळा मिळाल्यामुळे बालकास कोणता रोग होतो तर कुपोषण ठीक आहे तर प्रथिने तसेच पुरेसा संतुलित आहार न मिळाल्यामुळे बालकास कुपोषण होतो पचनसंस्थेत तयार झालेले कोणते घटक शरीरात शोषले जातात तर विद्राव्य सलाईनमध्ये कोणता घटक असतो तर सलाईनमध्ये सोडियम क्लोराईड शेवटचा प्रश्न आहे सलाईनमध्ये कोणता घटक असतो तर सोडियम क्लोराईड इम्पॉर्टंट आहे सलाईनमध्ये कोणता घटक असतो सोडियम क्लोराईड सोडियम क्लोराईड हा घटक सलाईनमध्ये आपल्याला पाहायस मिळेल तर हे एकूण पन्नास प्रश्न होते सर्व प्रश्न हे इम्पॉर्टंट आहेत एक्झाम्समध्ये हमखास विचारल्या जातील ठीक आहे यातील याच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला ह एक्झाम्समध्ये विचारले जातील आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता वेगवेगळी परीक्षा होण्याची शक्यता आहे म्हणजे होणारच आहे ठीक आहे तर प्रत्येक जिल्ह्याचा टाईमटेबल टेबल येणार आहे आणि कसं आहे क एखादी दिवस जर तुम तुमच्या तुम्ही दोन जिल्ह्यात भरलेले असाल समजा नंदुरबार किंवा गडचिरोली आणि त्या त्या दोन्ही दिवसाचे वेगवेगळे परीक्षा असाल दोन्ही दोन्ही जिल्ह्याचे तर तुम्ही दोन्ही ठिकाणी परीक्षा देऊ शकता तर त्यापैकी मग तुम्हाला याच पद्धतीचे प्रश्न विचारले जातील आणि ते कसं असते माहिती आहे का तुम्ही जेवढं जास्त आता तांत्रिक प्रश्नांचा सराव करसाल ना तेवढंच तुमचा एक्झाम्समध्ये नंबर वाढण्याचा चान्सेस येईल कारण तुमची ऑलरेडी आता जे चार घटक असेल जसं बुद्धी गणित बुद्धिमत्ता प्लस मराठी ग्रामर प्लस इंग्लिश ग्रामर प्लस जी के हे जे काही चार घटक आहेत हे जे काही चार विषय असणार आहे पंधरा पंधरा मार्क्सचे तर त्यांचा तुमचा ऑलरेडी अभ्यास झालेला असेल सर्व विद्यार्थ्यांचा झालेला आहे ठीक आहे परंतु महत्वाची गोष्ट काय या परीक्षेमध्ये तांत्रिक प्रश्न जे काही चाळीस प्रश्न तांत्रिक विचारणार आहेत ते इम्पॉर्टंट ठरेल कारण तोच तुमचा स्कोर वाढवण्यासाठी मदत करेल तर ते तांत्रिक प्रश्न तुमचे जास्तीत जास्त याचा सराव करणं गरजेचं आहे त्यामुळे आपण ही जी काही सिरीज चालू केली आहेत तर ते सिरीज पूर्णपणे बघण्याचा प्रयत्न करा यातील प्रत्येक व्हिडिओ बघा आणि जो काही पाचशे प्लस प्रश्नांचा जर व्हिडिओ आहेत पाचशे प्लस प्रश्नांचा जो व्हिडिओ आहे ठीक आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक प्रोवाईड करतो तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा कारण त्याच्यात जेवढे पण प्रश्न घेतलेले आहेत ना ते सर्व इम्पॉर्टंट आहेत आणि त्याच प्रश्नावरून आधारित आपण आता ही सिरीज चालू केल्या आहेत त्याच्यानंतर हे जे काही प्रश्न संपेल त्याच्यानंतर आपण नवीन प्रश्न पाहणार आहोत तर तुम्ही तो एक तासाचा सुद्धा व्हिडिओ रेफर करू शकता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा डिसलाईक केल्यास काय केलं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आम्ही त्यात इम्प्रुव्हमेंट करण्याचा प्रयत्न करू थँक्स फॉर वॉचिंग